कोपरगाव शहरातील प्रेरणा फाउंडेशनच्या ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीनं प्रेरणा फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज बाळासाहेब कडू यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी विधिवत असा वाढदिवस साजरा करून त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देत सत्कार करत ॲडव्होकेट मनोज कडू यांना वाढदिवसासाठी व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ॲडव्होकेट मनोज कडू हे ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबवित असतात, त्यामुळे ॲडव्होकेट मनोज कडू हे वयानं लहान असले तरी ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मित्राप्रमाणे वाटतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या उत्तम जीवनासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज समाधी येथे जात पूजा करत प्रार्थना करत महंत रमेश गिरीजी महाराज यांचा आशीर्वाद घेत त्यांचा शुभ संदेश ॲडव्होकेट मनोज कडू यांना दिला आहे. याप्रसंगी कडू पाटील परिवार प्रेरणा फाउंडेशनच्या ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सदस्य मित्र परिवार उपस्थित होता. प्रेरणा फाउंडेशनचे ते संपूर्ण ह्या भागात जे काम करणारे मनोज भोग कडू ॲडव्होकेट यांचा जो आज वाढदिवस साजरा होतो आहे तो ज्येष्ठ नागरिक संघातून त्यांचा आज सत्कार आयोजित केलेला आहे. ह्या ठिकाणी त्यांचं जे कार्य आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आढावा हॉस्पिटल इथे सर्व गरजू आणि छोट्या लोकांकरता त्यांनी आज एक शिबिराचं आयोजन केलं. त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलचं रुरलचं कोर्टामध्ये जे काही असेल बी पी किंवा तपासणी असेल त्यांचंसुद्धा ह्या कार्यक्रमाची त्यांना शुभेच्छा देतो की हा कार्यक्रम ते जे आयोजित करतात आणि आजही इथं ज्येष्ठांना सगळ्यांना बोलून जो त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारला ज्येष्ठांचे आशीर्वाद सर्वात महत्त्वाचे असतात आणि ह्या ठिकाणी सगळे लोक ज्येष्ठ त्यांच्या क्लबमुळे त्यांनी स्वतः स्थापन करून या ज्येष्ठांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि आज ज्येष्ठ जे आनंदात दिसत आहेत सगळे ते कारण त्याला फक्त ॲडव्होकेट मनोज कडू यांची जी प्रेरणा आणि ज्यांना जी सगळ्यांना भाव मिळतो की जो घरात नाही एवढ्या मुलांना एवढं हे छोट्या वयात ते सगळ्या ज्येष्ठांना सांभाळतात हीच आमची त्यांना शुभेच्छा देतो आणि प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघाकडून त्यांना वाढदिवसाचे आम्ही हार्दिक आशीर्वाद देतो आणि शुभेच्छा देतो. सकाळी आम्ही परमपूज्य रमेशगिरी महाराज यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी गेलो, त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेलो, पण त्यांची प्रकृती थोडी बरी नसल्यामुळं त्यांनी सकाळीच त्यांच्या हाताने सत्कार केला. त्यांनी आशीर्वाद दिले की मनोज भाऊंना दीर्घायुष्य आणि समाजाची सेवा त्यांच्या हाताने घडो ही शुभेच्छा परमपूज्य रमेशगिरी महाराजांनी यांनी त्यांना दिलेली आहे आणि मी आज कार्यक्रमाला आहे असं समजा असंही त्यांनी त्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पहिला सत्कार हा सकाळी 7:30 परमपूज्य रमेशगिरी महाराजांनीच केलेला आहे. काय त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि सर्वांची त्यांच्याकडून सेवा घडो अशाच प्रकारचं कार्य घडो ही साई चरणी शुभेच्छा. निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव.